भाजीपाल्याच्या आड सुगंधित तंबाखू आणून साळ्याला देणे एका भाजी व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. 5 आरोपींनी तोतया पोलीस कर्मचारी बनत कारवाई करण्याचा धाक दाखवून 4,30,000 रुपयांनी भाजी व्यापारी व त्याच्या साळ्याला लुटले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींना एका पोलीस कर्मचाऱ्याने टीप दिली होती व त्याला देखील अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हेमराज मोरबाजी नंदनवार 44 वर्ष तांडापेठ लाळपुरा हे मध्य प्रदेशातील पांढुर्णाजवळील गावातून भाजी खरेदी करतात व ट्रकने नागपुरात आणून कळमना बाजारात विक्री करतात. मध्य प्रदेशात सुगंधित तंबाखूच्या विक्रीला मनाई नसल्याने ते तेथून तंबाखू खरेदी करतात व साठा तेजस सुरेश बाजीराव याला आणून देतात. ते भाजीपाल्यात तंबाखू लपवून आणतात. 20 फेब्रुवारी रोजी 90,000 सुगंधित तंबाखू विकत घेऊन ते बाजीराव गल्लीत पोहोचले. त्यावेळी तेथे 4 जण आले व पोलीस असल्याची त्यांनी बतावणी केली. गाडीची तपासणी करण्याचे नाटक करत त्यांनी गुटखा शोधला. तस्करीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत त्यांनी हेमराज यांच्यासोबत तोंडपाणी केली व 3,50,000 सौदा ठरला. तेजस जवळ 4,30,000 रुपये असलेली थैली होती, ती एकाने हिसकावली. त्यानंतर कारवाईचा धाक दाखवत मोटरसायकलवर आरोपींनी 3 पोते तंबाखू ठेवला व ते निघून गेले. हेमराज यांना संशय आला व त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी फिर्यादी हेमराज मोरबाजी नंदनवार यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की पोलीस गणवेशात येऊन त्यांच्याकडून गाडी मध्ये गुटखा असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशाची मागणी करून रक्कम घेऊन गेले असल्याबाबत तक्रार त्यांनी येऊन समक्ष दिली. सदर तक्रारीवरून तक्रारीची दखल घेऊन आम्ही स्वतः आमच्या डीबी पथकासह घटनास्थळाला प्रथम भेट दिली. घटनास्थळाच्या आजूबाजूला जे एंट्री एक्झिट पॉईंट आहेत त्याची पाहणी केली. त्यावरून फिर्यादी व त्यांचे साथीदार घटनेच्या वेळी जे तिथे हजर होते त्यांच्याकडे सदर तक्रारीबाबत खात्री केली. शहानिशा करून पुढील तांत्रिक तपास केला व आरोपींचा शोध घेणे सुरू केले व तक्रारदाराची तक्रार घेण्यास सुरू केली असता तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपींचा शोध घेत असताना असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादी हे यांचा सब्जी भाजीचा व्यवसाय आहे. ते सब्जी भाजी पांढुर्णा येथून घेऊन येतात व इथे आणून इथल्या कळमना मार्केटमध्ये विकतात. तसेच दरम्यानच्या कालावधीत त्यांनी पांढुर्णा येथून अवैध जो गुटखा आहे तो ही घेऊन येत होते. सदरची माहिती यातील आरोपी पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम यांना त्याच्या इतर साथीदार यांनी दिली होती. त्यावरून यांनी फिर्यादी हेमराज नंदनवार हे दिनांक 20 रोजी जेव्हा पहाटे घटनास्थळावर येत होते बाजीराव गल्ली येथे त्यांचा पाठलाग केला व त्या ठिकाणी येऊन त्यांची गाडी अडवली. सदर ठिकाणी त्यांच्याकडे कारवाई करण्याचा धाक दाखवून 3,50,000 रुपये रक्कम जी आहे ती मागणी केली. त्यावेळेस फिर्यादी हे रक्कम देण्यास तयार झाले असता फिर्यादीने त्यांना रक्कम देण्यासाठी जी थैली काढली होती त्याच्या फिर्यादीसोबत घरात जाऊन आरोपी सचिन मेश्राम यांनी त्यांच्या थैलीतली असलेली पूर्ण 4,30,000 रक्कम जी आहे ती पूर्ण रक्कम घेऊन गेली होती.